अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरणाचा लढा सुरू आहे. त्यासंदर्भातला न्यायालयीन लढा देखील सुरू आहे आणि ही केस ॲडव्होकेट सदावर्ते लढतायत. नारायणगाव आगारातील काही कर्मचारी काल ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या भेटीसाठी मुंबई या ठिकाणी गेले होते. यावेळी सदावर्ते यांनी राज्याचे गृहमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांना खडे बोल सुनावलेत. यावेळी सदावर्ते नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, मुंबई. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनो, नारायणगाव हे ऐतिहासिक केंद्र आहे आमच्या चळवळीच्या लढवय्या. जे आमचे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत त्यांच्या जीवावर आम्ही विलिनीकरणाचा लढा लढत आहोत. मला माहित आहे की किती मोठा आणि किती अवघड जरी किल्ला असला तरी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसाठी ते काही मोठी गोष्ट नसते. आणि म्हणून खरे सैनिक लढत आहेत. आणि नारायणगावच्या बांधवांनो, कष्टकऱ्यांनो, भावांनो, आपण विलिनीकरणाच्या लढ्याच्या जवळ आहोत. आणि आपल्या 67 भावांनी जे वीरमरण पत्करलंय ते आपल्या डोळ्यातून आपल्या डोक्यातून जात नाही. म्हणून या काळजामध्ये दुःख, या काळजामध्ये वेदना घेऊन आम्ही जगत आहोत. कारण आम्ही मित्रप्रेमी आहोत. आमच्या भगिनींचं कुंकू पुसल्या गेल्याच्या नंतर त्या कुंकाचा हिशोब मागणारे आम्ही आहोत. कारण हा लढा नुसता विलिनीकरणाचा नाही तर विलिनीकरण म्हणजे प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आम्हाला प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला ऊर्जा आहे. मा जिजाऊंची आम्ही लेकर आहोत. त्यामुळे नारायणगावच्या भावांनो, तुमच्याकडे आता डेपोतले लोक येतील आणि म्हणतील चला चला तुम्ही गाडी चलवा ड्रायव्हर साहेब. त्यांना सांगा की आता आम्ही विलिनीकरणाशिवाय तुम्हाला बोलणार नाही. कारण आम्ही दुखवट्यात आहोत, आमची मनस्थिती चांगली नाही. लक्षात ठेवा, तुमची सेवा समाप्ती आहे, निलंबन आहे, परंतु त्यावर माननीय मुंबई उच्च न्यायालय 22 डिसेंबर 2021 रोजी माननीय न्यायमूर्ती वराळेंनी आदेश पारित केला. आणि अगोदर काय करायला सांगितलं, वैद्यकीय तपासणी. मला महाराष्ट्राच्या परिवहन मंत्री अनिल परबांना विचारायचं आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचं आहे, नारायणगाव छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या मार्फत विचारतो मी तुम्हाला. पाकिस्तानी कसाबला तुम्ही फाशीवर देण्या अगोदर तपासलं. तुम्ही पोलिसामध्ये एखाद्याला अटक करायची असेल तर तपासणी करून अटक करता. 28 दिवसाच्या नंतर कर्मचारी गैरहजर असेल तर त्याच्यासाठी सिव्हिल सर्जनचं मेडिकल फिटनेस लागतंय. परंतु ह्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये तो हम करेचो कायदा हे चालणार नाही. संविधानावर मागावं लागेल, संविधानानुसार चालावं लागेल. त्यामुळे कष्टकऱ्यांनो, तुम्ही निर्दस्त राहा. तुम्हाला माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले सरकारला निर्देश हे सर्वश्रेष्ठ आहेत. तुमच्यावर कोणतीच कारवाई लागू पडत नाही. जर कसाबवर लागू पडत नाही, पाकिस्तानावर.